फ्रेंड्स, वेलकम टू आशूज किचन। आज आपण बनवणार आहे मसाला खिचडी रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, थोडस मीठ, 2 चमचे मसाला, 1 वाटी बारीक कापलेला कोबी, 1 वाटी बारीक कापलेला टोमॅटो, 1 वाटी बारीक कापलेली शिमला मिरची, 1 बटाटा बारीक कापलेला, 1 कांदा बारीक कापलेला, थोडस तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मोहरी, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, बारीक कापलेली कोथिंबीर, 4 ते 5 बारीक कापलेलं लसूण, कढीपत्ता आणि शेंगदाणे। आता आपण कृती करू। आता आपण फोडणी देऊ। तेल चांगलं गरम करून घेऊ। तेल गरम झाले, त्यामध्ये टाकू मोहरी। मोहरी छान तळतळून घेऊ। त्यामध्ये टाकू लसूण बारीक कापलेला, त्यानंतर त्यामध्ये टाकू थोडेसे बटाटे, शिमला मिरची, कोबी, सर्व मिक्स करून छान फ्राय करू। त्यानंतर त्यामध्ये टाकू धने पावडर, मिरची आणि मसाला आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतो, तुम्हाला हवा तसा, आणि सर्व छान फ्राय करून घेऊ। त्यामध्ये टाकू थोडीशी कोथिंबीर, छानपैकी परतून झालेले आहे। मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण ते फोडणीमध्ये टाकून घेऊ। सर्व छान परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण 1.5 वाटी तांदळाला 3 वाटी पाणी टाकू। सर्व मिक्स करून घेऊ।
आपले शिट्टे झाले, आपण कुकर थंड करून खिचडी एका बाउल मध्ये काढून घेऊ. कुकर आता थंड झालेले आहे. इथे बघू शकता छान अशी आपली मसाला खिचडी झाली आहे. ती आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. इथे बघू शकता छान अशी आपली मसाला खिचडी झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.